सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील समेळ मराठी बोली वाहिनीवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण अँड्रॉइडच्या 8व्या भागामध्ये आहोत आणि मागच्या भागांमध्ये आपण बघितलं की टेक्स्ट व्ह्यू म्हणजे काय असतो, त्याच्यानंतर एडिट टेक्स्ट म्हणजे काय असतं, बटन कसं वापरलं जातं आणि ह्याच्या या सगळ्यांची आपण एक माहिती घेतली की हे कसे वापरायचे, कसे वापरता येतात आपल्याला अँड्रॉइडमध्ये. आणि हे सगळे मुख्य मुख्य भाग आपण बघतोय सध्या अँड्रॉइड स्टुडिओ विषयी. तर त्यातलाच एक मुख्य भाग आपण आज अँड्रॉइडच्या 8व्या भागात बघणार आहोत, ते म्हणजे टोस्ट मेसेज. तर चला बघूया टोस्ट मेसेज म्हणजे काय. तर मित्रांनो, मागच्या भागामध्ये तुम्हाला माहित असेल जसं की आपण इथे हे एक ऍप्लिकेशन बनवलेलं हॅलो वर्ड ऍप्लिकेशन आणि ज्याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकलेला. आणि याच वेळेला मी तुम्हाला एक हे पण दिलेलं, टास्क पण दिलेला की जसं की मी तुम्हाला युजर नेम डिस्प्ले करून दाखवलेलं त्याच प्रमाणात तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड सुद्धा डिस्प्ले करायचा होता. तर ही टास्क मी तुमच्यासाठी दिलेली. तर हे डिस्प्ले करताना आपण इथे लॉक कॅटचा वापर करत होतो. म्हणजे लॉक कॅट मध्ये खाली इथे तुम्हाला या भागामध्ये आपल्याला समजत होतं की कसं डिस्प्ले झालंय. तर आता मी वर्बोस करत आहे आणि युजर नेम काढून टाकत आहे. तर हे काढल्यानंतर आपल्याला या भागामध्ये जेव्हा पण हे ऍप्लिकेशन रन होतं तेव्हा प्रत्येक टास्क दिसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते आपला युजर नेम आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड टॅग्ससह दिसत होते. तर आता पण जेव्हा तुमच्या हातात ऍप असतं, तुमच्या हातात मोबाईल असतो तेव्हा तर हा लॉक कॅट तुम्हाला दिसणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला जर कुठला मेसेज डिस्प्ले करायचा आहे युजरसाठी, कुठला संदेश द्यायचा आहे, तर तो तुम्ही कसा देणार? तर त्यासाठी तुम्हाला गरज लागते ती टोस्ट मेसेजची. तुम्हाला आठवत असेल कधी पण तुम्ही कुठल्याही लॉग इन स्क्रीनवर जाता, लॉग इन करता तर एक लॉग इन केल्यानंतर एक पॉपअप येतो छोटासा सक्सेसफुली लॉग्ड इन अशा प्रकारचा, तर तो मेसेज असतो तो टोस्ट मेसेज असतो. तर आपण हेच आपलं लॉग इन स्क्रीन घेणार आहोत आणि हे लॉग इन बटन दाबल्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल की तुमचं स्वागत आहे, जे युजर नेम असेल त्या नावासह तुमचं स्वागत आहे असा मेसेज यायला पाहिजे. तर आज आपण असं एक ऍप्लिकेशन बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, जसं की आपलं हे ऍप्लिकेशन रेडीच आहे, इथे आपलं बटन आहे. तर मी सगळ्यात पहिले जातो मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा वरती. ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला पूर्ण आधीच सांगितलेली आहे कुठलं कुठलं काय काय असतं आणि मागच्या भागामध्ये आपण हा पार्ट बघितलेला की याच्यात आपण बटनच्या जागी आपलं युजर नेम टाकलेलं. तर आता हे जे लॉग आहे याला मी कमेंट करतो. तर कमेंट केल्यानंतर आता कमेंट कसं केलं याला, तर जेव्हा पण आपल्याला कुठल्याही याला कमेंट करायचं असतं तेव्हा मी त्याच्यावर कर्सर ठेवतो त्या लाईनवरती आणि कंट्रोल आणि स्लॅश, त्यानंतर ती पूर्ण लाईन कमेंट होते. तर हा एक शॉर्टकट आहे किंवा तुम्ही इथे स्लॅश स्लॅश दोन स्लॅश टाकू शकता स्वतःहून, त्यांनी पण हे कमेंट होईल. तर जसं की तुम्ही बघू शकता आपण इथे पहिले एडिट टेक्स्ट मध्ये युजर नेम आहे फाइंड व्ह्यू बाय आयडी आर डॉट आय डी डॉट युजर नेम. म्हणजे आपण हे जे युजर नेम आहे याला आपण ह्या लेआउट बरोबर लिंक केलेलं आहे. तर हे लिंक तर झालं, तर आता आपल्याला टोस्ट मेसेज द्यायचा आहे. जसं की तुम्हाला नावावरूनच कळतं तर मी इथे टाकतो ए एस टी. जसं की तुम्ही बघू शकता इथे टोस्ट, टोस्ट मध्ये ब्रॅकेट मध्ये आलंय अँड्रॉइड डॉट विजेट. तर आता मी तुम्हाला एक काम करतो, ह्याला थोडस खाली घेतो. हे का घेतोय तुम्हाला कळेल. तर मी इथे अँड्रॉइड डॉट विजेटला सिलेक्ट करतो. तर जसं की मी इथे अँड्रॉइड डॉट विजेटचा टोस्ट घेतला तसं तुम्हाला इथे दिसत असेल इथे ही नवीन लायब्ररी इम्पोर्ट झालेली आहे, इम्पोर्ट मध्ये अँड्रॉइड डॉट विजेट डॉट टोस्ट. तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्ही एखादं वापरता, एखादं नवीन फीचर वापरता तेव्हा त्याच्यासाठी गरज असणारी जी लायब्ररीज असतात, ज्या डेफिनेशन्स असतात, त्या अँड्रॉइड स्वतः इथे इम्पोर्ट करतो. जसं की मी पहिल्याच भागात तुम्हाला सांगितलं तुम्ही या अँड्रॉइड लायब्ररीज असतात एवढीच माहिती घ्या, आपण याच्याविषयी बघणार आहोत. पण आता तुम्हाला हे सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं फीचर्स वापरता तेव्हा त्याच्याशी संबंधित लायब्ररीज इथे इम्पोर्ट केल्या जातात. तर टोस्ट डॉट, आता टोस्ट हे फीचर आपण वापरतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर आपल्याला मेक टेक्स्ट करायचं आहे. तर मी इथे मेक टेक्स्ट करतो. आता जर जसं की तुम्ही याच्यावर बघत असाल की जेव्हा पण मी इकडे बघतोय तर की तुम्हाला इथे तीन आर्ग्युमेंट्स दिसत आहेत. म्हणजे आपल्याला मेक टेक्स्ट साठी तीन आर्ग्युमेंटची गरज आहे. तर सगळ्यात पहिले आर्ग्युमेंट आहे कंटेक्स्ट.
तर कंटेक्स्ट म्हणजे काय, तर इथे मी थोडक्यात सांगतो, आपण ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहोत त्या ऍक्टिव्हिटीचा इन्स्टन्स, इन्स्टन्स म्हणजे ते ऍक्टिव्हिटी, रनिंग ऍक्टिव्हिटी म्हणजेच कंटेक्स्ट मध्ये आपल्याला द्यावी लागते. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मेन ऍक्टिव्हिटी मध्ये आहोत, तर मी मेन ऍक्टिव्हिटी इथे टाकतो आणि ह्याचा इन्स्टन्स म्हणजेच डॉट दिस. तर हा झाला कंटेक्स्ट, जसं की तुम्ही इथे बघू शकता हा झाला कंटेक्स्ट. कंटेक्स्ट नंतरचा दुसरा पार्ट येतो, इथे बघू शकता तुम्ही वरती आपल्याला हेल्प मध्येच दिसते की मेसेज. तर इथे मला काय काय मेसेज पाठवायचा आहे, म्हणजे इथे मी कुठला संदेश पाठवणार आहे ते मला इथे द्यायचे. तर आता मला काय संदेश पाठवायचा आहे, तर मला हे युजर नेम पाहिजे पहिली गोष्ट, म्हणजे हे युजर नेम आणि त्याच्या पुढे असं लिहिलेलं पाहिजे की मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. तर यासाठी मला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले म्हणजे मला हे कोट्स काढावे लागतील आता, आणि कोट्स काढल्यानंतर मला हे युजर नेम पाहिजे. तर मी इथे युजर नेम लिहितो, युजर नेम टाकलेलं आहे, युजर नेम तर डॉट द्यावा लागेल, जसं की आपण आधीच्या भागांमध्ये बघितलेलं की मला ह्याच्यातलं टेक्स्ट रीड करायचं आहे त्या टेक्स्ट मधलं, एडिट टेक्स्ट मधलं. तर मी इथे गेट टेक्स्ट करतो, गेट टेक्स्ट केल्यानंतर पण जी ही रेड लाईन येते त्याच्यावर पुन्हा जर कर्सल नाही तर तो सांगतो की तो एडिटेबल आहे, हे स्ट्रिंग नाही आहे. तर मग डॉट टू स्ट्रिंग करावं लागेल. तर अशा पद्धतीने हे तर इथे आलं, पण मला ह्याच्या पुढे पण संदेश द्यायचा आहे, मला प्लस करावा लागेल आणि प्लस केल्यानंतर कोलन मध्ये द्यावं लागेल. मी मराठीमध्ये हा संदेश लिहितोय, स्पेस मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. तर हा संदेश मी इथे दिलेला आहे आणि मला, मी आता माझी लँग्वेज पहिले बदलतो, इंग्लिश मध्ये कन्वर्ट केलेली आहे. आणि इथे आपलं शेवटचं थर्ड आर्ग्युमेंट अजून बाकी आहे, तर मी थर्ड आर्ग्युमेंट टाकतो. आणि थर्ड आर्ग्युमेंट काय आहे, तर हे ड्युरेशन आहे, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता जसं मी एल टाकलं तर हे दोन आले, लेंथ लॉंग आणि लेंथ शॉर्ट, म्हणजे आपल्याला किती किती टाइम साठी हा मेसेज पाहिजे. तर मी सध्या लॉंग सिलेक्ट करतो. तर हा आपला टोस्ट झालेला आहे, तर हा टोस्ट आपल्याला डिस्प्ले पण करायचा आहे, तर त्याच्या पुढे मी डॉट लावतो आणि डॉट नंतर शो आणि शो नंतर सेमिकोलन. तर अशा पद्धतीने आपला हा टोस्ट मेसेज तयार झालेला आहे. तर मी आता तुम्हाला, आपण हे ऍप्लिकेशन ऍक्च्युली रन करूया आता, पण आपल्याला इथे कुठेतरी एरर दिसते या याच्यामध्ये. तर इथे हा डॉट आलेला आहे, हा चुकून इथे कधीतरी आपला झालेला डॉट सुरुवातीला, तर इथे आपल्याला कुठेच आता एरर नाहीये. तर आपण काय केलंय, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जसं की इथे एडिट टेक्स्ट युजर नेम मध्ये आपण पहिले एडिट टेक्स्ट म्हणजे टाईप दिलाय, टाईप नंतर आपण युजर नेम हे आपलं व्हेरिएबल दिलंय, त्यानंतर त्या व्हेरिएबलला फाइंड व्यू बाय आयडी आणि त्या लेआउटशी जोडलंय, त्यानंतर आपण टोस्ट मेसेज देतोय, त्यामुळे टोस्ट मेक अ टेक्स्ट. आणि मेक टेक्स्ट म्हणजे तीन आर्ग्युमेंट्स असतात, तर त्यातला पहिला असतो कंटेक्स्ट, तर त्याच्या जागी आपण मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस, म्हणजे आपण करंट चालू ऍक्टिव्हिटीचा इन्स्टन्स पास केलाय. त्याच्यानंतर टेक्स्ट, तर टेक्स्ट मध्ये मी युजर नेम टाकलं, म्हणजे हे एडिट टेक्स्ट आहे, त्याच्यातलं टेक्स्ट मी घेतलं आणि त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर मी प्लस केलं, तर हे प्लस करून, प्लस म्हणजे कॉन्कॅटनेट, तर याला मी याच्या बरोबर कॉन्कॅटनेट केलं आणि पुढे लिहिलं मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. आणि तिसरं आर्ग्युमेंट म्हणजे टोस्ट डॉट लेंथ लॉंग, तर आपल्याला जास्त वेळासाठी हे पाहिजे, थोडं जास्त वेळासाठी, म्हणून लेंथ लॉंग. तर अशा पद्धतीने आपण एवढा मेसेज इथे दिलेला आहे. तर मी आता हे ऍप्लिकेशन आपलं रन करतोय. तर आता सध्या इथे तुम्ही बघाल आपलं कुठलंही कनेक्टेड डिव्हाइस नाहीये, तर मी पिक्सेल टू एक्सेल वरती रन करतोय. जसं की तुम्ही बघू शकता इथे मला हा मेसेज आलेला आहे, तर मी ह्याला ओके करतो, आपलं डिव्हाइस सुरू होत आहे. तुम्ही बघू शकता वेटिंग फॉर टार्गेट डिव्हाइस टू कम ऑनलाईन, कारण आपलं डिव्हाइस अजून ऑन व्हायचं आहे. आपलं डिव्हाइस आता सुरू होत आहे, तर आपला फोन आता सुरू होतोय. आणि जसं की तुम्ही खाली पण बघू शकता आपल्या फोनच्या खाली इन्स्टॉलिंग एपीके म्हणजे येते, म्हणजे आपली एपीके सुद्धा याच्यावर इन्स्टॉल होण्याचं काम चालू आहे. अ
मी हे अँड्रॉइड स्टुडिओ आत्ताच ओपन केलं, त्यामुळे याला थोडा वेळ लागतो. एकदा आपण याच्यावर काम करायला लागलो की आपचं स्पीड जास्त वाढतो. तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे हॅलो वर्ड ऍप्लिकेशन आलंय. तर बघूया आपलं हे ऍप्लिकेशन काम करतं का. मी इथे माझं नाव टाकतो स्वप्नील आणि मी लॉग इन वर क्लिक करतो. तर इथे खाली तुम्हाला दिसेल स्वप्नील मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. तर मी एक काम करतो, मी ह्या कीबोर्डला मिनिमाइज करतो आणि पुन्हा एकदा लॉग इन वर क्लिक करतो. पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल स्वप्नील मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. जेव्हा पण तुम्ही याच्यावर क्लिक कराल बटनवर, तेव्हा तुम्हाला इथे मेसेज येईल स्वप्नील मराठी बोलीवर आपले स्वागत आहे. तर हा जो असा जो मेसेज येतो, जो संदेश आपल्याला मिळतो, तो संदेश ऍप्लिकेशन मध्ये टोस्ट या टोस्टच्या हेल्पने टाकला जातो. याला टोस्ट मेसेज असं म्हटलं जातं. तर हे खूपच सोपं आहे, आता तुम्हाला कळलं असेल, याच्यात खूप काही मोठं काम नाहीये. तर अशा पद्धतीने आपण टोस्ट मेसेज आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टाकू शकतो. तर तुमच्यासाठी माझी पुन्हा एकदा तशीच टास्क असेल की जसं की मी स्वप्नील हा टोस्ट मेसेज इथे पास केला, तसंच तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा इथे पास करायचा आहे की स्वप्नील मराठी बोलीवर तुमचे स्वागत आहे. आता इथे स्वप्नीलला येणार, इथे जे पण नाव असेल तुमचं स्वतःचं नाव तसं येईल, मराठी बोलीवर आपले स्वागत आहे, आपला मोबाईल नंबर एक्स वाय झेड आहे किंवा 1 2 3 4 5 6 7 8 हा आहे. तर असे टास्क तुमच्यासाठी आहे, तर याचा प्रयत्न करा. जर झालं तर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, जेणेकरून बाकीचे जे आपले मित्र आहेत जे हा भक्त आहेत त्यांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा प्रयत्न करतील. तुम्हाला काही अडचण आली तर मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन तुम्ही जे बनवलेलं प्रोजेक्ट मला कसं पाठवायचं, मी ते कसं चेक करू शकतो. तर तुम्ही बिंदास कमेंट करा, तुमचा प्रत्येक एक कमेंट मला नवीन प्रेरणा देतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील ते कमेंटमध्ये सांगा, मी त्याला उत्तर देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत पोहोचवा. तर चला मित्रांनो इथेच थांबतो, आजच्या भागात आपण टोस्ट शिकलोय. तर कनेक्टेड राहा, पुढे आपण लोक असेच नवनवीन गोष्टी शिकणार आहोत अँड्रॉइडच्या. तर मित्रांनो इथेच थांबूया, धन्यवाद.